कटा सोड आता हे खेळाची रीत रे, स्पर्धा हे तर तुझी तुझ्याशी हार सो वाजीत रे, जगून घे तू स्वप्न उद्याचे, तरी असू दे भान स्वतःचे, धाव तू भर धाव आहे जिंदगी, हसता हसता छाती वरती घे तूफानाला, नजरे मध्ये नजर रोखुनी उत्तर दे आभानाला, अंधार ताना भीती कशाची, मशाल आहे हाती आता यशाची, धाव तू पर धाव आहे जिंदगी, म्हणजे तू काल म्हणत होतास ना मजा येणार आहे, बघ ना मजा आम्हाला सगळं कळलं आता, पण तुझ्या आप्पाने काही सांगितलं नाही याबद्दल, काल आले होते तेव्हा का माफी मागायला, मग आप्पांच्या अपमानाचा बदला नाही घ्यायचा आहे का, बदला तर घ्यायचा आहे, मग चल लागलाय का फोन सचिनला, अप्पू अगं मी काय विचारलंय तुला, काय चाललंय तुझं, अप्पू अगं नाही ब्रोचा नो रिप्लाय, ठेवते मने आणि बक्याचा पण नो रिप्लाय, शी बाई हा मुलगा ना अंत बघणार आहे माझा एक दिवस, आई जरा चिल मा गप का, चिल चिल म्हणे, मग अशी फोन वर काय म्हणाला तो, थोड्या वेळात येतो म्हणाला तो, अग येईल ग तो मावशी मुलाचं पण ना, आम्हाला कशाला आणलं इथे, आम्ही चोरी केलेली नाहीये, अरे नाही तर फोडून काढे ना, तू एनुनी जाणदा उद्या या एरियाचं नाव हाच रोशन करणार आहे, सध्या आई बापाचं नाव रोशन करताय ते पाहतोय ना, घबरा मला घरी फोन करायचा, नाही नाही सच्चा घरी फोन नको, घरी फोन केलास तर माझे माझे बाबा चपले ने मारतील रे, प्लीज इथून सुटायचं असेल तर कॉल करावाच लागेल आपल्याला, अरे नको मी सांगतो, अरे रडायला काय झालं, चोरी करताना बाप नाही आठवलं काय, चोरी करत नव्हतो, मग सरपोतदारांच्या बंगल्यावरती कशासाठी गेला होता, पूजेसाठी, आणि चोरी करून पळताना कोणी पाठलाग करू नये म्हणून त्यांच्या गाडीचं टायर पंक्चर केलं, आता पकडल्यावरती खरं बोलायला तयार नाहीयेत, मला ना काय करावं कळतच नाही, एवढी घरची माणसं काळजी करतात त्याचं काही भान आहे का त्याला, नाही घरची माणसं आमचे कुणीच नाहीत, फक्त खेळ खेळ आणि खेळ, अनुताई काय चाललंय, काय नाही काय नाही, मी गॅस बंद करून आले, सांडलं डाळ शिजलीये, फोडणी मी देऊ की तू देणार आहेस,
माझं डोकं गरम झालं त्याच्यावरच ते फुडणी आता नाही इकडे काय बस बस मदर तू ना जरा चिल मार तुला थंड हवंय का काही नाही फादरनी कालच कोकम सरबत आणलंय बोल मस्त बनवून देते काही नकोय मला आणि हे तुझं हे मदर आणि फादर म्हणणं बंद कर पाहिजे कशाला चिडतेस माई नवीन पट्टा आणला होता ना आपण घेऊन ये यांच्याकडनं चांगली कबुली घेतो चार फटके पडले ना की बरोबर सरळ तोंडात पोपटासारखे बोलतील बघ पुन्हा जर चोरी करायची हिंमत झाली नाही पाहिजे त्यांची आण तू साहेब मी आमच्यावर खोटे आरोप करताय आम्ही तिथे फक्त चाकातली हवा काढायला गेलो होतो का बापाची गाडी वाटली का आई बापाकडे गाडी नाही म्हणून आई बापाला मध्ये घ्यायचं नाही हे बघे ते माच करायचं नाही इथं माच करायचं नाही जर बापला ना बाप काढायचं नाही सांगितलं ना होय त्याला काय मारताय हे खाली बस तुझ्या पण तंगड्या म्हणून ना चल बस गाली आणि बस बस गाली हे बघतो काय हा नजर खाली नायक खडी फोडायला पाठवलं ना तर माझं नाव दुसरं बाप येऊ दे तुझ्या वडिलांना येऊ दे मग बघतो अप्पा नाही इकडे बघा मी काय म्हणते आपण सद्गुरु किराणा पेक्षा आपल्या दुकानाचं नाव सद्गुरु चॅरिटेबल ट्रस्ट ठेवूयात काय म्हणता चांगलंय पण यात लॉजिक काय आहे हे आम्हाला कळेल का अप्पा एक सांगा बोला तुम्ही गणितात पास कसे व्हायचा तो म्हणजे गट्टू माझा वेळ वाया घालवू नकोस हा प्रोफेसर मनाली देसाई ते चॅरिटेबल ट्रस्टचं वगैरे काय म्हणत होतात सांगते ना अप्पा हे बघा आता इकडे लक्ष द्या हे बघा ही ना ही तुमची विक्री या सगळ्या तुम्ही दिलेल्या उधाऱ्या आणि ही एवढी ही तुमची वसुली आणि या सगळ्याचा प्रॉफिट हा शून्य रुपये हे बघ माई आपला सचा सुद्धा ना एक दिवस या मोठ मोठ्या क्रिकेटर सारखा पोस्टर बॉय होणार आहे मग अख्खा इंडिया बोलेल सचा 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 माई अगं आपलंही आयुष्य बदलणार आहे आपल्याला असा एक मोठा बंगला असणार आहे आणि तेही चक्क कोरेगाव पार्कात मोठमोठ्या ब्रँडचे ऍड करेल माझा ब्रो करोडो कमवेल अगं माई शनी शिंगणापूर शिर्डी महाबलेश्वर न गेलेला देसाई कुटुंब चक्क वर्ल्ड टूर करणार आहे सिंगापूर मलेशिया माय गॉड मग अगं मग काय माई आयुष्य बदलणार आहे आपलं झालं जमिनीवर या आता हे मनात मांडे खाणं बंद करा हवेत स्वप्न बघण्यापेक्षा आप्पांना फोन करा त्यांना विचारा तो तिथे आलाय का ते अरे करेक्ट आहे मिंकी सुद्धा दुकानातच आहे ना तिथेच असेल सचिन थांब आप्पा तुम्ही नक्की काय करायचं ठरवलंय बिझनेस का शटर डाऊन मी काय म्हणतो हा गट्टू आहे ना त्याला काढून टाकला पाहिजे लक्ष नाही काही नाही उपयोग नाही नुसती बडबड बडबड काढून टाकूया त्याला सगळं नुकसान त्याच्यामुळे होत इतकं साधं कळत नाही हो तुम्हाला ताई रे म्हणजे कसं आहे ना दानशूर माणसाचे पण ना दोन प्रकार असतात उगाच मध्ये 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 बो 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 नमस्कार सद्गुरु किराणा अप्पा काय आहे फोन उचलताना जरा बघत जा ना प्रत्येक फोन ग्राहकाचा नसतो अप्पा नेहमी काय ते उचलला फोन लावला कानाला आणि नमस्कार सद्गुरु किराणा अग मला सवय झाली आहे तशी बरोबर बोल कशासाठी फोन केला होतास अप्पा माई जाऊन वैतागली हो हो का तिला म्हणा आम्ही दुकान वाढवून आता येतोय लगेच हा पण माई का वैतागली आहे माझ्यावर
अप्पा तुमच्यावर नाही वैतागलीय, सचावर चिडलीय. हा त्यात काय नवीन आहे? अहो अप्पा सचा अजून घरी आला नाहीये. त्यात त्याचा आणि त्याच्या मित्राचा कोणाचाच फोन लागत नाही, म्हणून सचा दुकानात आलाय का हे विचारायला फोन केलाय मी. पाप नको, दुकानावर तर नाही आलं. नाही पण तू तू माईला म्हणावं काळजी करू नकोस, मी येताना त्याला घेऊन येतो. इथेच कुठेतरी खेळत असेल नाही तर मित्रांबरोबर गप्पा मारत असेल. मी घेऊन येतो, काळजी करू नकोस म्हणावं. हा चल ठेव. काय अप्पा? आता काय नवीन प्रताप आमच्या लाडक्या बंधुराजांचे? काय कुणास ठोक, पण सचिव अजून घरी पोहोचला नाही म्हणे. काय आणि तिकडे माई वैतागली. ए चला गट्टू, हा दुकान वाढव रे. हो घरी काय वाढून ठेवलंय कुणा? अरे नीट लाव रे, ते ओढून घे ना नीट. रमाचा फोन असणार, ती काळजी करते. अरे सचिन लहान आहे का? आता लहान आहे, तो मोठा झालाय ना. लहान नाही, मोठा झालाय पोरगा. हॅलो कोण बोलतोय? तुम्ही रघुनंदन दामोदर देसाई का? सचिन रघुनंदन देसाईचे वडील. हो मीच बोलतोय, कोण बोलतोय? कोथरूड पोलीस स्टेशन मधून पोलीस इन्स्पेक्टर सुनील पगारे बोलतोय. आपले चिरंजीव ज्यांच्या आपण शोधात आहात ते आमच्या ताब्यात आहेत. काय आरोप आहे त्यांच्यावर चोरीचा? अहो या चौकीवर. नाम जोशी अय थंड पाय यार, हा कापलं या मुलांनी लाच आणली लाच. काय करावं काही कळतच नाहीये. अप्पाजींना येऊ द्या, उसके बाद देखा जाएगा. अप्पा काय ग? मी पण येते ना तुमच्या सोबत. काय बोलतेस तू? तू तिथे येऊन काय करणार? तू तू थांब, मी पण. दादा पिंकी कळत नाहीये का तुला? पोलीस स्टेशन आहे, तू येऊन काय करणार आहेस तिथे? बळा ऐक माझं, तू तू थांब इथे, मी आलो, मी येतो ना. अप्पाजी अप्पाजी ओ इथे इथे आलोच बळा. अप्पा बरं झालं तुम्ही आलात, तुमचीच वाट बघत होतो. अप्पाजी पोरांना आत डांबलंय. ठीक आहे या बघूया. काय करायचं म्हणजे मी पहिल्यांदाच येतोय पोलीस स्टेशन मध्ये, मलाही काही माहिती नाही. इकडे कोण बसत काय तर विचारावं लागेल ना. कोणाला विचारूया? विचारतो हवालदार साहेब. मी अप्पा देसाई, माझा मुलगा सचिन आणि त्याच्या मित्रांना आणलं इथे. ते कुठे असतील, कुठे भेटतील? नाही माहिती नाही मला. हो माहिती नाही म्हणजे यांनाच माहिती नाही तर आपण इथे विचारायचं कोणाला? हो पोरांनी लाच घालवले, हो चोरी केली आहे त्यांनी, तोंडाला काळ फासणार आपल्या. कळ कुठे कळ? नाही मला काळ पुसून देतो. थांबा थांबले बाबा, बकुळची आई आजारी आहे म्हणून त्यांनी असं केलं असेल. राम जोशी तुम्ही जरा शांत राहा, आपल्या मुलांनी काहीही केलेलं नाही. हो काही केलं जरी असेल ना तरी आपण मॅटर क्लोज करून टाकू. हा मी आहे ना, तुम्ही टेन्शन नका घेऊ. अप्पाजी मी जरा सेटिंग करून आलो. हा काय करायचं अप्पा? तुम्ही त्रास करून घेऊ नका. माझ्याकडे पैसेही नाहीत विष खायला. जोशी शांत व्हा तुम्ही जरा. अहो हवालदार साहेब, अहो आमच्या मुलांना का धरून आणलं इथं? चांगली मुलं आहेत ती, कशाला आणलंय त्यांना? हो तुमच्या त्या चांगल्या मुलांनी चोरी करण्याचा प्रयत्न केलाय सरपोतदारांच्या घरी. हे बघा साहेब, आमच्या मुलांना चांगलं ओळखतो आम्ही, की मस्ती करतील पण चोरी करू शकणार नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज आणि माझा? काय हो आम्हाला काही कामधंदे नाही म्हणून इथे घेऊन आलो का त्यांना? का तुमचे आमचे खानदानी काहीतरी दुश्मनी आहे म्हणून आणलं त्यांना? हे बघा साहेब, एक तर पोरांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, गुराढोरांसारखं सोडून द्यायचं रस्त्यावरती. तुम्ही काही बोलू नका, असं काही नाहीये. तुम्ही तिकडे बघा, आम्हाला मुलांना तिकडे जाऊन बसा, माझ्याकडे खूप कामं पडलेली आहेत. समजलं ना? चला बसा साहेब. हो साहेब, हो साहेब. हॅलो जी, हॅलो हा जी. माय सेल्फ हॅपी चड्डा, प्रोप्रायटर ऑफ चड्डा होझियरीज.
है मेरा कार्ड। तुम्ही कुठली घालता? ते मी रुचा बनियान। रुचा बनियान। बनियान पुरुषांची आणि नाव बायकांचं कमाल आहे यार, कमाल आहे। म्हणजे बघा ना हवालदार साहेब, अहो रुचा बनियान बनवणार? अहो पुरुषांचे प्रॉब्लेम बायकांना काय माहिती? हा तुम्ही ना, तुम्ही चड्डा बनियान वापरा। हा चड्डा बनियान, हो ये जो कार्ड है ना चड्डा बनियान, हाँ नक्की वापरा, नक्की वापरा। हा अजिबात फाटत नाही, सगळं महाग झाले हो आता। कसं आहे हवालदार साहेब, हो सरजी, पेट की साइज और चड्डा होजीरी की प्राइस कभी नहीं बढ़ती। तो आप बिल्कुल चिंता ना करें, आप प्राइस ची वगैरह तुम्ही काळजीच करू नका, एकदम माझ्यावर सोपं आहे। हा पण कसं आहे ना साहेब, ते आमची मुलं हो आठ टाकलंय त्यांना, ते जरा तुमच्या साहेबांशी बोलून जरा सेटिंग करा ना आमची। हा थँक यू जी। वैसे साहब कौन सी बनियान पहनते हैं? तो काय बोलताय तुम्ही? सेटिंग तो हो गई। इन्स्पेक्टर साहेब खूप वेळ झाला आता, आम्हाला एकदा मुलांना बघू तरी द्या। आधी बघायचं होतं ना मुलगा काय करतो ते। बघा आमचं आमच्या मुलांवर लक्ष आहे आणि म्हणूनच इतक्या विश्वासाने सांगतोय मी खात्रीनं की आमची मुलं असं काहीही करणार नाहीत। अहो बसाव तुम्ही, डोकं खाऊ नका। सचिनचा काही पत्ता लागला का? अरे बोल की काय विचारतोय आम्ही। हा आप्पा मिंकी कुठे आहे, सचिनचं काय झालं, काय बोल ना, दाखल बसायसारखा का उभा आहेस तू? माही सचाचा पत्ता लागलाय। कुठे आहे तो? पोलीस स्टेशन मध्ये। त्यांच्या गाडीच्या चाकातली हवा काढायला गेलो होतो का? आप्पा तुम्ही माझी चूक नसताना कशाला माफी मागायला गेलात तिथे? हे बघा तुम्ही तुमच्या मुलांना घरी घेऊन जाऊ शकता, सरपोद साहेबांनी तसं सांगितलेलं आहे, ते केस मागे घ्यायला तयार आहेत। ओय सरपोद्दार जिंदाबाद। ओय चलो जी चलो घर पे चलते हैं। एक मिनिट एक मिनिट, त्याआधी या पेपर वरती सह्या करायला लागतील, मग मुलांना घेऊन जा तुम्ही। कुठे करू से? नामजोशी थांबा जरा, काय लिहिलंय काय त्या कागदावर? हा माफीनामा आहे, तुमच्या मुलांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं त्यांना फार वाईट वाटतंय आणि अशी चूक ते पुन्हा करणार नाही। काय बस एवढंच लिहिलंय याच्यामध्ये। असं करशील ना तगडं तोडेन मी तुझं। पण नाही करेंगे यार, कहा साइन करणे बताइए आप। नाही नाही कोणीही सही करणार नाही। मला बाहेर यायचंय प्लीज, दार उघडे ना।
नका, आता मी जाते. आपल्या मुलांनी जी चूक केलेलीच नाहीये त्याबद्दल आपण माफीनामा का लिहून द्यायचा? पण जाऊ देना, सही करून निघून जाऊया. तू आत राहिलास तरी चालेल मला, पण या कागदावर मी सही करणार नाही. तू चोरी कबूल करतोय असं लिहून द्यायचं का त्यांना? नाही अप्पा, मी चोरी केलेलीच नाहीये. झालं तर पुन्हा विचार करा एकदा. मी तयार आहे जी, जाने दो ना. आपल्याला माहिती आहे ना आपली बोलं कशी आहेत. मग झालं तर आपण नाही बाबाजी, सचिन जाई नहीं करेगा तो मैं भी नहीं करूंगा पापा जी, मैं भी नहीं करूंगा. वो ऐसा है पुत्र? हाँ बाबा जी. वो तो फिर ठीक है यार, रो खुश. इंस्पेक्टर साहब, सारा टाका हाथ में. चल ठीक है, मग हवालदार टाका हाथ में देना आणि एफआयआर नोंदवा. तो का अट्ट करता है अप्पा? माझी बायको आजारी आहे आणि उद्या हे कळलं तर माझ्या मुलाला कोण नोकरी देईल? हे बघा नामजोशी, देसाई हट्ट सोडा. रात्रभर ठेवायचं आहे का मुलाने इथं? हवालदार अहो चढू दे किकबोरांना, तिच्या आई बापानं तर काय काळजी नाही, तर तू कशाला उगीच समजवतोय? टाक त्यांना आतमध्ये.